आता मात्र समीकरण पाहतो, सात चेंडू आणि 31 धावा. सोनारी संघाच्या संघनायकाला विनंती असेल नक्कीच या. नक्कीच या दोन तर टॉस इथे केला जाईल सोनारी विपक्ष करावे या दोन टीम मध्ये. तर आपण आमंत्रित करूया टॉस साठी इंद्रजित पाटील यांना की आपल्या शुभास इथे टॉस करावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी प्रथम वरती यायचं आहे. चला करावे टीमचे कॅप्टन वरती यायचं आपण टॉस साठी. तर आता मात्र पाच चेंडू आणि विजयासाठी 31 धावा. पाच चेंडू 31 धावा, नक्की 36 धावा सुद्धा आपण क्रिकेटमध्ये होताना पाहिलं. त्या परंतु त्यासाठी तशा प्रकारची फलंदाजी होणे सुद्धा तितकेच गरजेचं. बघूया फलंदाज करेल का करिश्मा. हा चेंडू एम एस धोनी स्टाईलने खेळून काढलाय लॉंग ऑन साईडला. चेंडू मात्र अडवला जातोय. नक्कीच दोन धावे येत आहे मात्र कम्प्लीट केल्या जातात. या दोन धाव्याच्या मदतीनं संघ दोन्ही पुढे सरकेल. आणि आता मात्र समीकरणाचा विचार केला तर चार चेंडू 29 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकता शिल्लक. कारण वाकलन संघाचा विचार केला तर वाकलन संघाने या मॅच मध्ये गोलंदाजीच्या जोरावर नक्कीच दादागिरी प्रस्थापित केली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू खराब चेंडू लेग बायच्या स्वरूपात. मात्र धाव चोरली जाईल. दोन धावा येथे मात्र चोरल्या जातील. नक्कीच 1+2 अशी धावसंख्या येथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळेल. आता मात्र चार चेंडू आणि 26 धावा. नक्कीच प्रयत्न ते परमेश्वर. प्रयत्न केल्याने सर्व काही होते. नक्कीच प्रयत्न करायला हवा. येथे मात्र 1-2 मोठे फटके या मॅचला कमबॅक करून देतील. किस गोलंदाज आयावलेस मात्र खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल. नक्कीच चेंडू जाईल सीमा पार. जबरदस्त षटकार. तीन चेंडू 20 धावांची आवश्यकता. एकात खराब चेंडू या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. येथे मात्र फलंदाजी करणाऱ्या वडवली संघाला हा फटका. नक्कीच दोन चेंडू जर ती अगोदर आला असता तर मात्र पूर्णपणे कमबॅक करू शकला असता. येथे मात्र वडवली संघ चेंडू जातो सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. नक्कीच दोन बॉल चेंडू दोन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. नक्कीच सर सुरेख प्रयत्न येते मात्र या फलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच एकात खराब चेंडू पूर्णपणे कमबॅक मिळवून देऊ शकतो. येथे मात्र फलंदाजी करणाऱ्या वडवली संघाला समीकरण जर पाहिलं तर दोन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. म्हटलं जातं की केल्यानं होत आहे रे, केलेच पाहिजे. नक्कीच करण्याचा प्रयत्न. मेहनतीची पराकाष्ठा येथे मात्र लावली जाते या फलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाज सुरेख फलंदाजी करतो. यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू नक्कीच जाणार सीमा पार. जबरदस्त 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 षटकार. नक्कीच कंपल्सरी चेसिंग. आता मात्र एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. या स्पर्धेतील षटकारांची पहिली हॅट्रिक सतीश जाधव याच्या माध्यमातून. नक्कीच मी म्हटलं होतं की सतीश जाधव जोपर्यंत मैदान मध्ये आहे तोपर्यंत नक्की वडवली संघ विजयाची आशा सोडणार नाही. आणि आता मात्र विजयाची आशा पल्लवित करणारा हा फटका. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. जबरदस्त षटकार. धन्यवाद. नक्कीच
वाकले संघ फलंदाजी करत असताना बहारदार फलंदाजी केले, परंतु जेव्हा जेव्हा गोलंदाजाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आली, सुर्रे गोलंदाजी वाकले संघाच्या माध्यमातून मोतीराम भोईर याने 3 विकेट प्राप्त करत 8 धावा खर्च केल्या। त्यानंतर अविनाश भोईर सुर्रे गोलंदाजी केली, 2 विकेट प्राप्त करत 6 धावा खर्च केल्या। त्यानंतर वाकले संघाचा स्टार गोलंदाज जीत भोईर याच्या माध्यमातून गोलंदाजी पाहिली, 6 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केला। त्यानंतर मात्र उमेश भोईर या गोलंदाजावरती जबाबदारी आली।